महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे लवकरच कोकणचा दौरा करणार आहे. कोकणातल्या खेडमध्ये मागच्या महिन्यात ठाकरे गट आणि शिवसेनेची सभा झाली होती. आता कोकणच्या आखाड्यात मनसे शड्डू ठोकतेय. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या कोकण दौऱ्यामुळे इथलं राजकीय वातावरण ढवळून निघणार आहे. लोकसभा निवडणुका अवघ्या एक वर्षावर आली आहेत, त्यामुळे सर्वच पक्षांनी आतापासून तयारीला सुरुवात केली आहे. वज्रमूठ सभेच्या माध्यमातून महाविकास आघाडीनं राज्याच्या वेगवेगळ्या भागात सभा घ्यायला सुरुवात केली. मनसेनं सुद्धा लोकसभेच्या रणसंग्रामात उडी घेतली. राज ठाकरे यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत आगामी निवडणुकांवर चर्चा झाली. यात निवडणुकीविषयी आणि आगामी सभेच्या रणनीतीवर चर्चा झाल्याचं कळतं. कोकण दौरा ठरलाय का? कोकण दौऱ्याची तारीख आज ठरली का? लवकरच आमच्या नेते मंडळ तुम्हाला सांगते. राज ठाकरे यांची कोकणामध्ये 6 मे रोजी सभा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. सभा आणि पक्ष बांधणीच्या माध्यमातून मनसेनं लोकसभा निवडणुकांच्या आधीच मतदारांच्या समोर जाण्याची तयारी केल्याचं स्पष्ट होत आहे. पक्षा अंतर्गत बैठक होती, येणाऱ्या बऱ्याच गोष्टींचा आढावा झाला, झालेल्या गोष्टींचा आढावा झाला आणि पुढे काय करायचं या संदर्भातलं मार्गदर्शन सर्वांनी राज्यसभेने केलं. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे मैदानात उतरल्यानंतर वेगवेगळ्या प्रश्नांवरून आक्रमकपणे भाष्य करतात, त्यामुळे राज ठाकरे यांची भाषणं सर्वसामान्य मतदारांना नेहमीच आवडतात. आता भाषणाच्या माध्यमातून सभेला आलेली गर्दी मतांमध्ये परिवर्तित होईल का हे मात्र निवडणुकांनंतरच स्पष्ट होईल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तिकडे वरळीच्या बीडीडी चाळीतल्या रहिवाशांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज भेट घेतली. पुनर्विकास करताना कोणीही विचारात घेत नाही अशी खंत आणि खदखद या रहिवाशांनी राज ठाकरे यांच्याकडे मांडली. या पुनर्विकासामध्ये राज ठाकरे यांनी लक्ष घालून बीडीडी चाळीतील रहिवाशांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे. कुठल्याच गोष्टीची पारदर्शकता नाही. त्यांना शिफ्टिंग कुठे देणार आहे, भाडं किती देणार आहे, कॉर्पस देणार आहेत की नाही, प्रत्येक फ्लॅटला एक पार्किंग मिळणार आहे की नाही, या संदर्भातली कुठली स्पष्टता अजून दिलेली नाही. आणि स्पष्टता दिली नसतानाही त्यांना घरं खाली करायला जबरदस्ती केली जाते. या सगळ्या गोष्टींच्या विरोधात आज सर्व बीडीडीतले रहिवासी एकत्र आलेले. त्यांनी सन्माननीय राजसाहेबांची भेट घेतली आहे आणि साहेबांनी त्यांना आश्वासन दिलं की ते स्वतः या संदर्भात मुख्यमंत्र्यांशी चर्चा करतील आणि जोपर्यंत या सगळ्या गोष्टी क्लिअर होणार नाहीत तोपर्यंत घरं खाली करू नयेत अशा संबंधितच्या सूचना सन्माननीय राजसाहेबांनी सर्वांना दिलेल्या आहेत. सामान्य माणसांकडे बघायला त्यांना वेळ कुठे आहे? आणि म्हणून पेंग्विन आणि पार्टी या संस्कृतीतून बाहेर पडतील तर चाळकऱ्यांचे, गावकऱ्यांचे, गावठाणातले, कोळीवाड्याचे प्रश्न ते बघतील. आणि म्हणून या सगळ्या वरळीच्या भागामध्ये प्रचंड असंतोष दगदगतोय आमदारांच्याही विरोधात आणि त्या पक्षाच्याही विरोधात. मागण्या त्यांच्या साध्या आहेत, सोप्या आहेत. आम्हाला असं घर विकसित करून द्या की ज्यात संपूर्ण परिवार राहील आणि त्याचे मेंटेनन्स कॉस्ट राहणार नाही किंवा कमी राहील,